अँड आज खूप आनंद होतोय की हा आपला प्लांट चालू झाले. आपण कचरामधन बायोगॅस बनवतो आणि बायोगॅस मध्ये इलेक्ट्रिसिटी बनवतो. संपूर्ण प्रोजेक्ट आपल्याला साधारण 2 करोडला बसलेला आहे आणि 2 वर्षानंतर उलट आपल्याला ह्यातून उत्पन्न मिळतं. बरोबर आहे. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ जागतिक पठार 2 नंबरचं जागतिक पठार पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय गिरीश दाबकेकर साहेब आज त्यांच्या स्वच्छ भारत पॉईंटच्या या ठिकाणी त्यांनी ऊर्जाचं निर्मिती करण्याचं नवीन प्रकल्प इथं राबवला जात आहे त्याबद्दल काय म्हणाल साहेब आपण? नमस्कार. सर्वप्रथम आज आपण 23 डिसेंबर 2021 रोजी स्वच्छ भारत पॉईंट इथे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्वच्छ भारत मिशन व माझी असून वसुंधरा या योजनेअंतर्गत विविध विकास कामाचं उद्घाटन केलं आहे. त्यामध्ये आत्ता जसं म्हणल्याप्रमाणे पहिला जो आहे ते ओला कचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतो आहे. तर त्यामध्ये कसं आहे, बायोमिथेनेशन हे गॅस तयार होतो आणि ते गॅसनुसार जनरेटरला कनेक्ट होऊन त्यातनं डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी तयार होते. तर हा एकमेव असा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये आपण जे आज माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री व सर्व आदरणीय लोकांचं जे म्हणणं आहे की वेस्ट टू वेल्थ झालं पाहिजे, तर त्याच धर्तीवर आपण कचऱ्यापासून वीज निर्मिती हा एक अनोखा असा उपक्रम आम्ही केलेला आहे. तो आज प्रत्यक्षामध्ये त्याचं सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये जवळपास आज इथे डेली बेसिसवर आपले 700 ते 800 इलेक्ट्रिसिटी युनिट आपल्याकडे तयार होणार आहेत. त्यातले मग इथली ज्या लोकल जे आता प्रोसेसिंग करण्यासाठी ज्या मशिनरी लागते तर त्यासाठी जी गरज आहे ती जवळपास 200 ते 300 युनिटची गरज आहे. बाकी जे आहे ते आम्ही ऑनग्रीड एमएससीबीला केलं आहे. म्हणजे यामधनं काय होतं, ओल्या कचऱ्यापासून डायरेक्ट आज आमचं उत्पन्नाचं साधन त्यातनं आम्ही जवळपास 500 ते 600 युनिट आम्ही इलेक्ट्रिसिटी एमएससीबीला देणार आहे. ती आम्हाला दुसऱ्या ठिकाणी कॉम्पन्सेट होणार आहे. त्याप्रमाणे म्हणजे ह्याच धर्तीवर सांगण्याचा उद्देश हाच आहे की ओला कचरा किंवा स्वच्छतेचा आपण स्वच्छ भारत मिशनचा हाच विषय आहे मूळ. म्हणजे की गाभा हाच आहे की कचरा हे वेस्ट नसून हा एक संपत्ती आहे. जे आपण कचऱ्याला म्हणलं की किंवा कुठल्या कचरा डेपोला जायचं म्हणलं की आपण काय करतो, अरे घाण, तिथं मासे असतात, दुर्गंधी असते. तर हा कुठेतरी आम्ही चेंज करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे आणि त्याची ही आज एक सुरुवात आहे. धन्यवाद. पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दाबकेकर यांनी ऊर्जेचा स्रोत वापरून घराच्या वापरासाठी वापरणारी ऊर्जा ही ऊर्जेचं इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करून त्याचा वापर केला जाणार असं महत्वपूर्ण प्रकल्प पाचगणी या जागतिक पर्यटनस्थळी केला जाणार असल्याची माहिती दिली. नमस्कार. आज आपल्या पाचगणीमध्ये पाचगणीची नवीन ओळख झाली. पाचगणीमध्ये एक नवीन पॉईंट तयार झालेला आहे. त्याचं नाव स्वच्छ भारत पॉईंट आज जे आपलं केलं आहे त्यामुळे पाचगणीची एक नवीन जगाच्या पातळीवर एक नवीन ओळख झालेली आहे. आणि हा पॉईंट आपल्या कचरा डेपो झालेला आहे. त्याबद्दल मी आज आपल्या पाचगणीचे मुख्याधिकारी श्री दाबकेकर साहेब यांचं जास्तीत जास्त अभिनंदन करेन. कारण 2015-16 जे ठराव झाले होते त्यांची कामं आम्ही सँक्शन केली होती त्याचा पाठपुरावा त्यांनी कमीत कमी 3 वर्ष करून आज जे आपण आज या कचरा डेपो येऊन इथं स्वच्छ भारत पॉईंटवर थांबलो आहे त्याचं सर्व श्रेय आम्ही सर्व नगरसेवक तसेच पाचगणीचे मुख्याधिकारी श्री दाबकेकर साहेब यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आजपासून या पाचगणीमध्ये नवीन लौकिका झालेला पॉईंट स्वच्छ भारत या ठिकाणी सर्वांनी भेट द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती. आपण अजून त्यातून काहीतरी करूया त्यामुळे आपण ठरवलं की आपण कचरेमधन बायोगॅस बनवूया. बायोगॅस बनवताना आपला हा आउटसाईडला आहे त्यामुळे पाईपलाईननी आपण हा गॅस कुठे सप्लाय करू शकत नव्हतो. त्यामुळे आपण परत त्याच्यावर अभ्यास करून ठरवलं गॅसमधनं आपण इलेक्ट्रिसिटी बनवूया. अँड आज खूप आनंद होतोय की हा आपला प्लांट चालू झाले. आपण कचरामधनं बायोगॅस बनवतो आणि बायोगॅसमध्ये इलेक्ट्रिसिटी बनवतोय. हा इलेक्ट्रिसिटी आपण कुठेही बॅटरीमध्ये स्टोअर करत नाही कारण आपल्याला माहिती आहे की बॅटरीमध्ये स्टोअर केलं की रिकरिंग एक्सपेन्सेस असतात, बॅटरी खराब होती. आपण डायरेक्टली ग्रीडला विकतो. ग्रीडला म्हणजे काय, आपण डायरेक्टली एमएससीबीला विकतो आणि नगरपालिकाचं जे काय बिल येतो त्यातून ते मायनस होऊन आपल्याला बिल मिळतो. हा संपूर्ण प्रोजेक्ट आपल्याला साधारण 2 करोडला बसलेला आहे आणि आरओआय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण एवढं इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे त्यातून की 2 वर्षात आपल्याला हे आपले टोटल पैसे वसूल होणार आणि 2 वर्षानंतर उलट आपल्याला ह्यातून उत्पन्न मिळणार. आज छोटीशी नगरपालिका आपली आणि आपण एवढं करू शकतो. आज हे अँपी थिएटरचं एक
विजन होतं की जेव्हा आपण कचऱ्याबद्दल बोलतोय क्लोज रूम मध्ये बोलून किंवा कुठला तरी हॉल घ्यायचा लोकांना शिकवण्यापेक्षा इथं बसून आपण लोकांना शिकवू शकतो की बाबा खरोखर एवढं सुंदर होऊ शकतं. मला वाटत नाही पाचगणीत सर्वात सीनिक पॉईंट की तुम्हाला माउंटेन्स पण दिसतात आणि तुम्हाला नदी पण दिसतीये, कृष्णा नदी आपली तेही दिसते, एवढं सुंदर पॉईंट बनवलंय. परंतु मी आज इथं आवर्जून सांगणार की ह्याचं श्रेय जे आहे ते केवळ आणि केवळ मी पाचगणीच्या महिलांना देणार. का? हे संपूर्ण प्रोजेक्ट पॉसिबल तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही ओला अँड सुका कचरा वेगळं करता तेव्हा. ह्यातला ओला कचऱ्यामधनं आपण हा वीज निर्मिती करतो. जे सुका कचरा तुम्ही बघतात ट्रॅक्टरवाले येतात सुका कचरा घेतात आणि ट्रॅक्टरमध्येच ते कचऱ्याचं सात विभागणी करतात. सात विभागणी काय करतात, बॉटल्स वेगळे ठेवतात, कपडे वेगळे ठेवतात, बूट वेगळे ठेवतात आणि त्यांना एक इन्सेंटिव्ह म्हणून आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही जे काय विकू शकतात त्यातलं तुम्ही विकाल ते दोन पैसे तुम्ही तुम्हाला ठेवा. राहतं मेनली काय आपल्याकडे मल्टी लेअर्ड प्लास्टिक. आपण लेस खातो, बिस्किट खातो, त्याचं जे पेपर राहतो फक्त ते राहतं, त्याचं सुद्धा आपण तुम्ही वेगळं करतात त्यामुळे ते खूप स्वच्छ असतं, त्याचं श्रेडिंग होतं. आणि आपण जे रस्ते बनवतो जिल्हा जे रस्ते बनवतात ते 10 रुपये किलो आपल्याकडनं ते श्रेडेड प्लास्टिक विकलं जातं. त्यामुळे आपलं जे काय तुम्ही आम्हाला कचरा देतात ते संपूर्ण कचऱ्याचं आपण पैसे बनवतो इनडिरेक्टली. परंतु हे फक्त आणि फक्त पॉसिबल आहे सॉस सेग्रिगेशनवर. सॉस सेग्रिगेशन म्हणजे घरोघरी जे सेग्रिगेट करतात ते.